आणि आहे तर भरपूर जोर आहे, त्यामुळे चार फवारा दिजे होते. एक तर लाईट डीची वेळ नाही, पाणी गावातून आणावं लागते, शेताने लाईट टायमिंगला येत नाही, फवारल्याशिवाय तर मार्ग नाही, फवारल्याशिवाय तर काय राहणार येणार नाही. आळ्या पडत काय करणं एवढ्या लवकर? आळ्या पडत म्हणजे एक तर मिरगी पेर झालेली आहे आणि पाऊस पीज एवढा जोर नाही, पावसाचा बारीक तुषार पडते इग्नवनी, ते मी आळ्याचा जोर येते. आळ्या किती टक्के नुकसान सध्या तरी? सध्या तर माझ्या अंदाजानं 30 ते 40% तर आळ्याने उकणा केलेलं आहे. सोयाबीन पान राहिले, सोयाबीन हीच केली, पानं चळणीच केलेली आहे सगळी. काय नाव आहे? गोकुळ नानासाहेब ढोबळे तेर. माझं नाव संतोष बलभीम काळे, राहणार तेर. तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी, सगळं ढगाळ वातावरण आहे, आणि दरवर्षी 2-3 वर्षी शेतकऱ्याला गोगलगायीनं जोड पिलं. गोगलगायीचा प्रादुर्भाव नाही पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळी झाडाची पानं बिनं तर नुसती काढ्याच राहिल्या त्या सोयाबीनला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस मिरगी पेर झाली, मिरगी पेर झाली म्हणून इगन नसतंय, पण आमचं सगळं उलटंच झालं. काय झालं नेमकं? म्हणजे पाऊस कमी आणि नुसतं दुर्कट वातावरण आहे, ढगाळ वातावरण, त्याच्यामुळं आळीचा जोर वाढला आहे. आणि 21 दिवसानं जी पहिलं आपण 21-22 दिवसाच्या मुली फवारणी करत होतो, ते आज 10-12 दिवसातच फवारणी करावी लागली. डुबायच्या आधीच फवारणी करावी लागली. फवारणी एका एकरला किती खर्च येतो साधारण? एका एकरला साधारण 1,000-1,200 रुपये चाललं औषधाला. औषधाला आणि फवारणीचं वेगळं? फवारणीचं वेगळं 2,000 रुपये. 2,000 रुपये एकरी चाललं. ही खर्च वाढला? ही खर्च वाढला. किती फवारणी? आणि असं सोयाबीनला असा कोणचा भाव आहे? पण इकडून शेतकऱ्याला भाव मिळत नाही. मी माझं नाव अमोल नंदकुमार नायकवाडे, राहणार तेर. मी माझं 5 एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे. यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उघाड दिली आणि आळेचा प्रादुर्भाव जास्त झाला. पानगुंडाळी आळे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे 15 ते 16 दिवशी फवारण्याची गरज भासत आहे. ही पूर्ण सोयाबीन किडलेल्या स्वरूपात आहे, त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे. 4 फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला. एका फवारणीला खर्च किती येतं एकरी? एका फवारणीला 4,000 रुपये खर्च आहे, 4 ते 5,000 रुपये सरासरी. त्यामुळे खर्च वाढला? खर्च तर वाढणारच आहे, कारण की आळ्याचा अटॅक भरपूर आहे यंदा. लहान वयात आता ही 15 ते 16 दिवसाचं सोयाबीन आहे, तरी बी आळ्याचा अटॅक भरपूर आहे, पानं किडलेली आहे ती सगळी.